नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पंधरा फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या घडामोडी राज्य सरकारमध्ये बरेच लफडेबाज लोक असल्याने सरकारची प्रतिमा खराब होत आहे पुण्यातील युवतीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास निपक्ष व्हावा आणि न्याय मिळावा अशी मागणी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत बोलताना केली शिक्षकांच्या अनेक अडचणी आहेत त्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य शिक्षक समिती यांची भेट घडवून प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाक यांनी दिली राज्य शिक्षक समितीच्या नगर येथील मेळाव्यात ते बोलत होते जिल्हा परिषदेच्या आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार वितरण सोहळा उद्या मंगळवारी नगरच्या माऊली संकुल सभागृहात होत आहे यावेळी जिल्ह्यातील चौदा गावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अकोले येथील बांधकाम व्यावसायिकाकडून एक कोटींवर खंडणीची मागणी करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला प्रथम तीस लाखांची खंडणी उकळल्यानंतर पुन्हा एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे नगरमधील केडगाव उपनगरात सराफाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला पंधरा किलो चांदीसह अडीच लाखांचा एवज लंपास केला या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार